नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग दोन या विषयातील प्रकरण क्रमांक तीन पृथ्वीवरील सजीव या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। आता धड्याचं नाव जर आपण बघितलं तर त्याची सुरुवातच होते पृथ्वी या शब्दापासून। मग पृथ्वी हा शब्द डोळ्यासमोर येताच आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात की नेमकी या पृथ्वीची निर्मिती झाली कशी असेल, कधी झाली असेल, जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत ती आहे तशीच आहेत का की तिच्यामध्ये काही बदल होत गेले, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घर करून राहतात। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही ह्या विषयाचं पुस्तक जर बघितलं असेल तर यात पहिल्याच प्रकरणामध्ये आपल्याला इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इतिहास असं एक शास्त्र आहे की जे कुठल्याही गोष्टीची सत्यता पडताळून बघत असतं। मग जेव्हा पृथ्वीची माहिती मिळवायची आहे तेव्हा शास्त्रीय संशोधन जी वारंवार केली गेलेली आहेत त्या संशोधनांच्या आधारे जो अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारे असं लक्षात आलं की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली। मग नेमकी ही पृथ्वी बनली कशापासनं, तर बघा अतितप्त वायू आणि धूळ यांचा मिळून एक प्रचंड मोठ्या आकाराचा एक ढग आकाशामध्ये, गतिमान स्वरूपाचा ढग आकाशामध्ये घिरट्या घालत होता। आकाशामध्ये आपल्याला रात्रीच्या वेळी असंख्य तारे ग्रह दिसतात, अनेक ग्रह उपग्रह दिसतात आणि आपल्याला हेही माहिती की प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो। मग फिरण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं गुरुत्वाकर्षण शक्ती। मग जेव्हा 4.5 अब्ज वर्षांपूर्वी असाच एक अतितप्त वायू व धूळ यांच्यापासून बनलेला मोठा ढग गतिमान स्वरूपात अवकाशामध्ये फिरत होता चक्राकार दिशेने, जसं एखादं वादळ निर्माण होतं तर वादळाप्रमाणे हा चक्राकार दिशेने फिरणारा ग्रह जेव्हा अवकाशात फिरत होतात तेव्हा त्याच्यापासनं त्याचं विभाजन झालं। विभाजन होणं म्हणजे तुकड्यांमध्ये रूपांतर होणं, आणि त्याचं विभाजन होऊन आपल्या पृथ्वीसह एकूण 8 ग्रहांची निर्मिती झाली। किती ग्रहांची निर्मिती झाली? 8 ग्रहांची। मग कोणकोणते ते ग्रह? तर बघा, पहिला ग्रह होता मंगळ, दुसरा बुध, तिसरा गुरु, चौथा शुक्र, पाचवा शनि, सहावा युरेनस, सातवा पृथ्वी पृथ्वी आणि 8वा ग्रह होता तो म्हणजे नेपच्यून। अशा एकूण 8 ग्रहांची निर्मिती या चक्राकार दिशेने फिरणाऱ्या ढगापासून तयार झाली। मग पृथ्वीची निर्मिती झाली हे आपल्याला कळलं की 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली। पण मग आज पृथ्वीवरती आपल्याला जे काही दिसत आहेत, वेगवेगळे सजीव दिसत आहेत, मनुष्य दिसतो, वेगवेगळे प्राणी दिसत आहेत, मग हे लगेच पृथ्वीवरती निर्माण झालेत का? नाही। मग ते कधी निर्माण झाले त्या अभ्यासासाठी दुसरा जो मुद्दा आहे या प्रकरणामधला तो म्हणजे पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। मग बघा, इतक्यातच मी म्हणालो की चक्राकार दिशेने फिरणाऱ्या मोठ्या ढगापासून ह्या 8 ग्रहांची निर्मिती झाली, पृथ्वीसह 8 ग्रहांची निर्मिती झाली। आणि जे शास्त्रीय संशोधन आहेत ते सतत सुरू असतं, म्हणजे मागच्या वर्षी केलं त्यानंतर केलंच नाही असं नाही, शेकडो वर्षांपासून ते सुरू आहेत आणि पुढेही सुरूच राहील। हे शास्त्रीय संशोधन सतत सुरू असतं आणि या शास्त्रीय संशोधनाच्या आधारे जरी हे 8 ग्रह असतील पृथ्वी आणि तिच्या अवतीभोवती असणारे, तरी त्यापैकी फक्त आणि फक्त एकाच ग्रहावरती आपल्याला सजीव आढळतात, ते म्हणजे पृथ्वी। आणि सजीव कुणाला म्हणतात? तर वनस्पती आणि प्राणी ह्या दोन गोष्टींचा समावेश हा सजीवांमध्ये होत असतो। मग 4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, त्यानंतर बघा बनली कशापासून होती ती? अतितप्त वायू
अतितत्त्व वायु प्लस धूळ यांच्यापासून तयार झाली की आपली पृथ्वी. मग 4.5 अब्ज वर्षांपूर्वी या दोन घटकांपासून तयार झालेल्या ढगांपासून पृथ्वी तयार झाली. पण मग बघा, उन्हाळ्यामध्ये कधी कधी आपल्याकडे 40, 42, 45, 48 अंश डिग्री सेल्सिअस जेव्हा तापमान होतं तेव्हा त्या तापमानात 48 अंश डिग्री सेल्सिअस तापमानात सुद्धा सजीव सुकायला लागतात, मरायला लागतात, मनुष्याला देखील खूप त्रास होतो त्या उष्णतेचा. मग एवढ्या तप्त वायूंपासून तयार झालेल्या पृथ्वीवरती लगेचच सजीव निर्माण झाले असतील का? तर याचं उत्तर नक्कीच नाही. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली त्यानंतर 80 कोटी वर्ष, किती वर्ष? 80 कोटी वर्ष हे पृथ्वीचा पृष्ठभाग थंड व्हायला आणि त्याच्यावरती जलाशयांची निर्मिती व्हायला लागली. 80 कोटी वर्ष की त्या 80 कोटी वर्षानंतर पृथ्वीवरती जलाशय निर्माण झाले आणि तिचा पृष्ठभाग थंड झाला. जलाशय म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आढळतं, मग त्याच्यामध्ये आपण जलाशय नद्या असतील, तलाव असतील, सरोवर असतील, अशा गोष्टींना जलाशय म्हणतात. जल म्हणजे पाणी आणि आशय म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आढळतं. अशा 80 कोटी वर्षांनंतर पृथ्वीवरती जलाशय निर्माण झाले आणि त्यानंतर पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. सजीवांचे सुद्धा दोन प्रकार असतात, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. ज्या सजीव जे सजीव फक्त एक आणि एकच पेशीपासून बनतात त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात आणि दोन किंवा दोनापेक्षा अधिक पेशींपासून बनलेल्या सजीवांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. मग ह्या 80 कोटी वर्षांनंतर पृथ्वीवरती जलाशयांची निर्मिती झाली, पृथ्वी थंड झाली आणि नंतर मग त्या जलाशयांमध्ये हळूहळू एकपेशीय सजीव निर्माण झाले आणि त्याच एकपेशीय सजीवांपासनं नंतर हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. मग पृथ्वीवरती सर्वात पहिले जे एकपेशीय सजीव निर्माण झाले त्या एकपेशीय सजीवांना आदिजीव असे म्हणतात. काय म्हणतात? आदिजीव, एकपेशीय सजीव. जे एकपेशीय सजीव सर्वात पहिले पृथ्वीवरती निर्माण झाले त्यांना आदिजीव असं म्हणतात आणि हळूहळू मग या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव तयार होत गेले. मग आता जे एकपेशीय म्हणजे एकाच पेशीपासून बनलेले सजीव आहेत ते मुळातच आकारण इतके छोटे असतात की ते आपल्या डोळ्यांना सहजासहजी दिसू शकत नाही, उघड्या डोळ्यांनी आपण त्यांना बघू शकत नाही. मग त्या सजीवांना जर बघायचं असेल तर ते पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता भासते. कशाची आवश्यकता? सूक्ष्मदर्शक. आणि तेव्हाच आपण एकपेशीय सजीव बघू शकतो. मग एकपेशीय सजीवांचे उदाहरण म्हणजे अमीबा हे एकपेशीय सजीवाचं उदाहरण आहे की जो एकाच पेशीपासून बनलेला आहे आणि आपल्या अवतीभोवती डोळ्यांना सहज दिसणारे जेवढे प्राणी आढळतात ते सर्व बहुपेशीय सजीव आहेत की जे अनेक पेशींपासून तयार झालेले नाहीत. तर अशा एकपेशीय सजीवांना बघण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता भासत असते. असा हा दुसरा मुद्दा होता धड्यातला, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. आणि पाठातील तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पृथ्वीवरील प्राणीसृष्टी. मग पृथ्वीवरती जे सजीव आहे त्या सजीवांमधले दोन महत्त्वाचे घटक, ते म्हणजे प्राणी आणि दुसरा घटक म्हणजे वनस्पती. त्यापैकी या पाठामध्ये आपल्याला फक्त प्राणीसृष्टीचा अभ्यास करायचा आहे. आपल्या परिचयाचे असंख्य प्राणी आहेत आणि त्या प्राणीसृष्टीचाच अभ्यास थोडक्यात एक तोंड ओळख म्हणून फक्त आपल्याला 5व्या पुस्तकामध्ये करायचा आहे. 6वी, 7वी, 8वी जर जसं आपण पुढे जाऊ तसं तसं त्यांचा अभ्यास विस्तारणार आहे, तो आपण डीपमध्ये शिकणार आहोत. तर या ठिकाणी फक्त प्राणीसृष्टीचा अभ्यास करणार होतो आणि त्यांची निवडक वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. आता बघा, सर्वात पहिले आपण जिवंत राहायचं म्हणजे आपल्याला कुठल्या वायूची आवश्यकता भासते? तर नक्कीच त्याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑक्सिजन. कारण आपल्याला
श्वास घ्यावा लागतो, म्हणजे सभोवतालच्या वातावरणातून आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड असेल किंवा इतर जे वायू ते आपण बाहेर टाकत असतो. म्हणून प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ते म्हणजे प्राणी श्वासोच्छ्वास करतात, म्हणजे थोडक्यात श्वसन करतात. श्वसन म्हणजे काय? श्वास घेणे आणि सोडणे हे प्राण्यांचं पहिलं वैशिष्ट्य आहे. प्राणी श्वासोच्छ्वास करतात म्हणजेच श्वसनाची क्रिया सतत करत असतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. अन्नासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. बघा, प्रत्येक सजीवाला जिवंत राहायचं असेल तर त्यासाठी त्याला अन्न हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे आणि ते अन्न मिळवण्यासाठी प्रत्येक प्राण्याला हालचाल करावी लागते. थोडक्यात मनुष्याचं उदाहरण घेतलं आपण, सर्वजण दिवसभर काबाड कष्ट करतात. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय असतं की त्या श्रमातून काहीतरी आपण उत्पन्न मिळवू शकतो आणि मग आपल्याला खाण्यासाठी अन्नधान्य मिळेल. सकाळी सकाळी पक्षी आकाशातनं दूरवर जाताना दिसतात, सायंकाळ झाली की परत येतात. मग ते दिवसभर कुठे जातात? कुठे फिरायला गेलेले असतात का? तर नाही, ते सुद्धा अन्नाच्या शोधात गेलेले असतात. प्रत्येक प्राणी हा अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करत असतो. ते सजीवांचं लक्षण आहे, निर्जीवांमध्ये हालचाल आपल्याला आढळत नाही. मग प्राण्यांचं हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अन्नासाठी किंवा इतर कारणांसाठी प्राणी किंवा सजीव हे काय करत असतात? हालचाल करत असतात. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की काही प्राण्यांमधील प्रजाती ह्या अंडी घालतात आणि त्यातून पिल्लं जन्माला येतात, तर काही प्रजाती ह्या अपत्यांना जन्म देत असतात. म्हणजेच काही प्राणी सुरुवातीला अंडं देतात, त्या अंडं काही काळानंतर ती अंडी उगवली जातात, त्यांना पिल्लू बाहेर पडतात. त्यांना आपण अंडज प्राणी म्हणतो की जे अंडी देतात, त्या अंडीनंतर कालांतराने उगवतात आणि त्यातनं पक्षी बाहेर पडतात, पिल्लू बाहेर पडतात आणि मग ते वाढतात. अशी काही प्राणी हे सुरुवातीला अंडी देतात आणि काही प्राणी आपल्यासारख्याच अपत्याला जन्म देत असतात. मग असे अंडज प्राणी कोणकोणते? ज्यामध्ये साप आहे, अजून कोंबडी असेल, शामरुग असेल, असे जे प्राणी आहेत हे जे आहेत हे अंडी देतात. तर काही प्राणी आपल्यासारख्याच जीवाला अपत्याला जन्म देत असतात. हे झालं त्यांचं तिसरं वैशिष्ट्य. काय? की काही प्राणी अंडी देतात तर काही काय करतात? अपत्यांना जन्म देतात. अशा पद्धतीने हा जो भाग होता किंवा हे जे प्रकरण होतात यामध्ये तीनच महत्त्वाच्या गोष्टी होतात. पहिला मुद्दा होता पृथ्वीची उत्पत्ती, म्हणजे पृथ्वी कशी निर्माण झाली, केव्हा निर्माण झाली, आहे तशीच आहे की तिच्यामध्ये हळूहळू बदल होत गेले, असे अनेक प्रश्न आपल्या पडत असतात. आणि त्याचं उत्तर हेच आहे की प्राचीन काळी 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अवकाशामध्ये अतिशय तप्त वायू आणि धूळ यांचा मोठ्या आकाराचा एक ढग चक्राकार दिशेने अवकाशात फिरत होता आणि नंतरच्या काळामध्ये त्याच ढगाचे विघटन म्हणजे तुकड्यांमध्ये रूपांतर झालं आणि त्याचे 8 भाग झाले. ते 8 भाग म्हणजेच 8 ग्रह, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून आणि पृथ्वी, अशा 8 ग्रहांमध्ये त्या ढगाचं रूपांतर झालं आणि त्यापैकीच एक म्हणजे आपली पृथ्वी. हा पहिला भाग होता. त्यानंतरचा दुसरा भाग होता म्हणजेच पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती. की पृथ्वी निर्माण झाली त्याबरोबरच पृथ्वीवरती सजीव निर्माण झालेत का? की जे आपल्याला आवती होते आधीच तर मनुष्य असेल, प्राणी असतील, पक्षी असतील, छोटे छोटे जीव असतील, हे लगेच पृथ्वीवरती निर्माण झाले का? तर नाही. मुळातच पृथ्वी ही अतितप्त वायू आणि धूळ यांच्यापासून बनलेली होती, म्हणजेच अतिउष्ण भागापासून बनलेली होती. आणि त्या अतिउष्ण भाग जोवर थंड होत नाही तोवर त्याच्यावरती सजीव निर्माण होऊ शकत नाही. मग जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली त्यानंतर 80 कोटी वर्षांनी पृथ्वीचा पृष्ठभाग थंड झाला, त्यावरती जलाशयांची निर्मिती झाली आणि मग त्या जलाशयांमध्ये पहिला सूक्ष्मजीव निर्माण झाला. त्या सूक्ष्मजीवांना आदिजीव म्हणतात. सूक्ष्मजीव म्हणजे काय? जे एक पेशी सजीव असतात की जे डोळ्यांनी आपण सहज रीतीने पाहू शकत नाही,
जे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता भासते असे एकपेशीय सजीव निर्माण झाले, त्यांच्यापासून हळूहळू टप्प्याटप्प्याने बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि त्यानंतरचा तिसरा भाग होता पृथ्वीवरील प्राणीसृष्टी। सजीव दोन प्रकारचे असतात, एक वनस्पती आणि दुसरे प्राणी। त्यापैकी पाचवीच्या अभ्यासात आपल्याला फक्त प्राणीसृष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि मग ह्या ठिकाणी प्राण्यांची काही वैशिष्ट्य दिलेली आहेत। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य होतं की प्राणी श्वासोच्छ्वास करतात, म्हणजेच श्वसनाची क्रिया करत असतात। सभोवतालच्या हवेमधलं वातावरणातलं ते आपल्याला हवा असणारा वायू, म्हणजेच समजा मनुष्याचं उदाहरण घेतलं तर ते ऑक्सिजन घेतात आणि ते नको असलेले वायू बाहेर टाकतात, म्हणजे श्वसनाची क्रिया करत असतात। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य होतं की प्राणी अन्नासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात। आणि तिसरं वैशिष्ट्य होतं की काही प्राणी अंडी देतात तर काही प्राणी अपत्यांना जन्म देतात। असा हा छोटासा धडा होता। मला अपेक्षा आहे की सर्वांना धडा समजला असेल। धड्याखाली दिलेले प्रश्न प्रत्येकाने सोडवायचे आहेत। लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या धड्याचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।